भारत देशाला जगातली तिसरी आर्थिक महासत्ता आणि त्याकरता जे काम सुरू केलं आहे आणि लोकसभा निवडणुकीत जो मॅनिफेस्टो जो जाहीरनामा मोदीजींनी दिला होता तो जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्याप्रमाणे हा देश पुढे नेण्याकरता मोदीजींनी आज पहिला अर्थसंकल्प दिला. मी मोदीजींचं अभिनंदन करतो, मंत्रिमंडळाचं आणि निर्मला सीतारामनचे यांचंही अभिनंदन करतो. या देशाच्या आमच्या बहिणींना, शेतकरी शेतमजुरांना, प्रधानमंत्री आवास योजनेमधल्या 3 कोटी घरांना, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला, अशा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला आणि मुंबईसहित महाराष्ट्राला मेट्रोपासून तर त्या ठिकाणी रस्त्यापर्यंत, ग्रामीण रस्त्यापासून तर या महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा संकल्प, अर्थसंकल्प मोदीजींनी दिला आहे. या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला मजबूती मिळणार आहे. केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता प्रचंड ताकदीने या ठिकाणी पुढं जाणार आहे. राहिला प्रश्न विरोधकाचा, विरोधक हे नेहमीच टीका करत असतात, त्यांचा भोंगा वाजतच राहणार आहे, पण त्या भोंग्याकडे बघण्याचा काही अर्थ नाही. खरं तर जे लोक आज या अर्थसंकल्पावर टीका करतात त्यांनी कधी गरीब कल्याणाचा विचार केला नाही, त्यांनी मध्यमवर्गीयाचा विचार केला नाही, कधी इन्कम टॅक्समधनं लोकांना सूट द्यावी असा विचार केला नाही. आज मोदीजींनी मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवारांना प्रचंड मोठी इन्कम टॅक्समधून सूट दिली आहे. युवकांना रोजगार देणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बजेट आपण बघितलं आहे त्यामुळं जास्त विस्तृत मी बोलणार नाही, पण या महाराष्ट्रालासुद्धा, विदर्भालासुद्धा खूप मोठा न्याय सिंचन प्रकल्पापासून सर्वांनाच मिळाला आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.